नमस्कार, मी माणिक रामचंद्र पाटील, मुक्काम पोस्ट कवठे पिरान, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तर आमच्या गावामध्ये आज सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धे आयोजित केलेली आहे। या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। तर RCF कंपनीकडून मला बायोला जीवाणू खत मिळालेलं आहे। तर याचा उपयोग हा मी भात पिकासाठी करणार आहे, बीज प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग मी करणार आहे। तर याचं प्रमाण कसं आहे बघा, तर 1 किलो भातासाठी हे 25 ml आपल्याला बायोला हे जीवाणू खत घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला त्याचा डेमो करून दाखवत आहे। तर बायोला हे 25 ml आपल्याला घ्यायचं आहे आणि ते भाताच्या या धानावरती आपल्याला सर्व बाजूनी पसरायचं आहे आणि त्याला आपण बिलकुल हात लावायचा नाही। हात लावल्यानंतर ते आपल्या हाताला लागण्या शक्यता आहे, त्यासाठी आपण पोत्यावरती असं बीज अंतरून घेऊन त्याच्यावरती ते बायोला उतरून ते असं चारी बाजूने चांगलं मिश्रण होईल अशा पद्धतीने त्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे औषध बायोला हे सर्व आपल्या त्या बीजाला लागावं अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण आपण 1-2 तास सावलीमध्ये वाळत घालून नंतर त्याच्या आपल्या शेतीसाठी त्याचा आपण पेरणीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे। आणि याचे फायदे बायोला जर आपण या बीज प्रक्रियेसाठी वापरले तर किड्या मुंगीपासून त्याचं संरक्षण होते, याची उगवण क्षमताही वाढते आणि पीक अतिशय जोमदार येतं। तरी शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं हे बायोला जीवाणू खत वापरलं तर त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला मिळतील। धन्यवाद।